छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीची वर्जमोर सभा पार पडली. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गट या तीनही पक्षाचे दिग्गज नेते या सभेला उपस्थित होते. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांची तब्येत ठीक नसल्याचं कारण दिलं गेलं. परंतु पटोले यांनी आपण त्या सभेदिवशी तंत्रणीत होतो पण काही कामानिमित्त दिल्लीला गेलो असल्याचं विधान केलं आणि पटोलेंनी महाविकास आघाडीच्या सगळ्या तंत्रांना तोंडघशी पाडलं. पटोलेंच्या याच भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीत बिघाड झाल्याचं चित्र पाहायला मिळते. एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीच्या वर्जमोर सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पटोले आजारी असल्याचं सभेला येऊ शकले नसल्याचं कारण सांगितलं आणि सर्वसारोप केली. परंतु यावर पटोले यांनी सांगितलं की सभेदिवशी मी ठणठणीत होतो पण काही कामानिमित्त दिल्लीला जावं लागलं त्यामुळे राऊतांना त्यांनी तोंडघशी पाडलं. हे प्रकरण मिटत नाही तोच काँग्रेसच्या आशिष देशमुखांनी पटोलेंवर गंभीर आरोप केले. आणि यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही छत्रपती संभाजीनगर येथील आघाडीच्या सभेत गैरहजर राहिल्यानं पटोलेंविरोधात तीव्र नाराजी असल्याचं समोर आले. झालं असं की राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती. पटोले यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीमध्ये आक्षेप असून महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेला नाना पटोले गैरहजर राहिल्याने चर्चा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका त्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेसमध्ये पटोले यांच्यासोबत समन्वय होत नसल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी मांडल्याचं समजतंय. तसेच यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात समन्वय ठेवतात असल्याचंही सांगण्यात आलं. यावर शरद पवारांनी काय भूमिका मांडली पाहूयात. शरद पवारांनी या बैठकीत सांगितलं की काँग्रेसबाबत सर्व निर्णय जे आहेत ते दिल्ली पातळीवर होत असतात त्यामुळे या निर्णयाला उशीर होईल. तोपर्यंत ठाकरेंबरोबर चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. महाविकास आघाडी एकत्र निवडणुका कशा लढणार याबाबत ठाकरे काय भूमिका घेणार हे जाणून घ्या. पक्षातील इतर नेत्यांच्या कामाला लागण्याच्या सूचनाही पवारांनी यावेळी नेत्यांना दिल्या. पटोलेंबाबत हायकमांड काय निर्णय घेणार. दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. थोरात, तांबे आणि पटोले यांच्यातील वादाचे पडसाद हे दिल्ली दरबारी हायकमांड पर्यंत पोहोचले होते. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसमधील असंतुष्ट गट दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटला होता. यावेळी पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप नोंदवला गेला. आता महाविकास आघाडीतील पक्ष घटकातही नाना पटोलेंबाबत फारसं काही चांगलं मत नसल्याचंही बोललं जातंय. आता आशिष देशमुख यांनीही पटोलेंवर गंभीर आरोप केल्यानं पटोलेंबाबत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा ताज्या अपडेट्ससाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.